23 एप्रिल रोजी या सकाळी 7 वाजल्यापासून जे मतदानाला सुरुवात झालेली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये 11 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ही 21.24% आहे. झालेलं मतदान हे कमी आहे. सर्व मतदारांना या निमित्तानं मी आवाहन करतो की त्यांनी मतदानासाठी बाहेर पडावं. आपल्याला जो मतदानाचा हक्क दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे, त्याची बजावणी जी आहे आपण प्रत्येकाने करावी. आपली जी सदृढ लोकशाही आहे ती सदृढ लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपापला मतदानाचा अधिकार जो आहे, हक्क जो आहे तो बजवावा, असं आवाहन मी सर्व मतदारांना या निमित्ताने करत आहे. लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सुरुवातीच्या 2 तासामध्ये मतदानाचा वेग काहीसा कमी होता, परंतु नंतर 11 वाजेपर्यंतचा टर्नआउट जो आहे त्यामध्ये चांगल्यापैकी वाढ झाली. 20.33% एवढी नोंदलं गेलं मतदानाची टक्केवारी. सकाळी मॉकपोलच्या वेळेला काही ठिकाणी मतदानची यंत्र जी आहेत ते बंद पडण्याचा प्रकार घडला. त्यामध्ये साधारणपणे 15 कंट्रोल युनिट, 10 बॅलॉट युनिट आणि 32 व्हीपॅट बंद पडले होते. नंतर ॲक्च्युअल पोल सुरू झाल्यानंतर 4 BU, 4 CU आणि 8 VPAT एवढे बदलायला लागले. तांत्रिक कारणांमुळे ह्या गोष्टी घडतात. स्टाफला VPAT सर्वांना नवीन आहे आणि आपल्याकडून काही चूक होऊ नये या दृष्टिकोनात लोक लगेच रिपोर्ट केला जातो आणि पोल फ्री अँड फेअर व्हावा, ट्रान्सपरन्सी राहावी म्हणून आम्हीसुद्धा कुठल्याही प्रकारचे त्याच्यात अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीने लगेच अर्ध्या तासात तो मतदान यंत्र बदलून टाकतो. आता मला वाटत नाही की आता याच्यापुढे काही फारसा त्याच्यात अडचण होईल, परंतु याच्यापूर्वी झालेल्या फेजेसमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फेजेसमध्ये 3.8% मशीन बंद पडल्याचे प्रकार घडले, त्यापेक्षा कमी आहे, चांगली गोष्ट आहे. आणखी जरी याच्यापुढे झालं दिवसभरात तरी आमची पूर्ण तयारी आहे की त्या अर्ध्या तासात मशीन बदललं जाईल. आणि मतदानाची टक्केवारी जी आता दुपारी थोडीशी कमी दिसेल, मात्र आता 1 वाजताचे रिपोर्ट आम्ही घेतो आहे, मात्र पुन्हा एकदा 4 वाजल्यापासून पुन्हा शेवटच्या 2 तासामध्ये चांगल्यापैकी मतदानाची टक्केवारी येईल अशी अपेक्षा आहे.